आज लातूरच्या विशेष लाईव्ह मध्ये आणि विशेषतः निवडणुकीच्या अनुषंगानं जे आपण लाईव्ह करतोय त्याबद्दल तुमचं मी स्वागत करतो. आपल्या सोबत आहेत लातूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नरनकर. नरनकरजी नमस्कार. 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 मला एक सांगा की या लोकसभा निवडणुकीमध्ये कसल्याही प्रकारचा गडबड गोंधळ किंवा रॅलीज असं काही झालं नाही, काय कारण याचं? लोकसभाची निवडणूक आहे की नाही अशी लोकांना शंका यावी अशी परिस्थिती आहे. यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीचं चित्र तुम्ही म्हणताय तसं आहे. साधारणपणे काय होतं की जे कुठले पक्ष निवडणुकीमध्ये असतात ते समोरच्याची काय एकूण स्ट्रॅटेजी आहे प्रचाराची त्याच्यावर आपली स्ट्रॅटेजी ठरवतात. दिसतंय असं की पहिल्या निवडणुकीचा अर्ज भरताना भाजपने अतिशय ताकद लावून मोठी मिरवणूक काढली, टाऊन हॉलच्या मैदानावरती सभा घेतली, अर्ज भरला. या उलट वर्षानुवर्ष काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज देखील याच पद्धतीने भरला जायचा, पण काँग्रेसच्या मंडळींनी रॅली न काढता गाड्यामध्ये गेले आणि त्यांनी अर्ज भरला. हो, मी असं ऐकलं की असा अर्ज दिला लगेच निघून गेले. बरोबर बरोबर. आणि मग मुद्दा असा आहे की मग काँग्रेसच्या मंडळींची स्ट्रॅटेजी काय आहे त्याच्यावर आपली स्ट्रॅटेजी ठरवू असं भाजपने केलं असं वाटतंय. तरीही भाजपने एकतर्फी म्हणजे पुढचा माणूस कसा का खेळेना, आपण मात्र 4-6 मारत खेळलं पाहिजे या पद्धतीची प्रचाराची यंत्रणा भाजपची आहे असं दिसलं. म्हणजे उदाहरणार्थ नरेंद्र मोदीच्या सभेनं अवशाच्या पूर्ण ताकद लावून ती सभा केली. साधारणपणे पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर आता काही गरज नाही ना असं असू शकतं, पण तरी देखील ज्या सभा मुरुडला लगेच मुख्यमंत्र्यांची सभा झाली, काल नितीन गडकरींची सभा झाली, आज पुन्हा मुख्यमंत्री उदगीर मध्ये आहेत. म्हणजे भाजपने किंवा निलंग्याला रविवारी पियुष गोयल येऊन गेले. केंद्रीय रेल्वे मंत्री एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी येऊन जातात. असं करताना भाजपने कोण आपल्याला आरोप करोत काही करोत, पण आपण आपली एकूण जी क्षमता आहे ती नीट वापरून प्रचार करायचा असं ठरवलेलं दिसत. म्हणजे भाजपनं या निवडणुकीमध्ये आपली ताकद पूर्णपणे लावलेली आहे. बरोबर. आम्ही असं ऐकतो लोक बोलतात तुम्ही काय किंवा मी काय, आपण आपल्या मनचं कधी बोलत नाही. बरोबर. आपण लोकांच्या मनातला विषय मांडतो आपण. बरोबर बरोबर. आता तुम्ही लोकसत्तामध्ये काम करता, तृणमूलमध्ये काम करता, आपलं खूप मोठं नाव आहे, पण या निवडणुकीमध्ये असं काय झालंय का की तुम्ही गोविंद घ्या मी गोपाळ घेतो असं काय झालंय का? तुम्ही म्हणताय तशी चर्चा लोक करतायत हे खरं आहे. कारण काँग्रेसनी कारण काँग्रेसला जी परंपरा आहे निवडणुकीमध्ये जे ताकद लावून काँग्रेस काम करतं तशी ताकद काही फार लावलेली दिसत नाही. त्यातही ताकद कुठे लागली आहे, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन मतदारसंघामध्ये काही प्रमाणामध्ये काम चालू आहे, पण लोहा आहे, अहमदपूर आहे, उदगीर आहे, शिरू अंपाळ देऊळ हे आहे, या ठिकाणी फार होताना काही दिसत नाहीये. एक फोन आला आपल्या आपल्याला बोलूया आपण. हा नमस्कार. एक मिनिट हा एक मिनिट एक एक मिनिट प्रदीप साहेबांना मी थेट फोन तुमचा देतो. हा बोला. नमस्कार. नमस्कार सर, मी एक जागरूक मतदार बोलतीये लातूरमधूनच. हा बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की यंदाच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे राहिले ते आमच्यासारख्या सामान्य मतदारांना त्यांची काहीच माहिती नाहीये. अगदी बरोबर. आणि अशा मतदारांना आम्ही मतदान कसं करणार, आणि जर उद्या आम्ही चालून असं मतदान त्यांना केलं आणि त्यातले ते उमेदवार निवडून आले तर ते आमच्या जिल्ह्यासाठी काय काम करतील याबद्दल आम्हाला खूप साशंकता आहे. तर त्याबद्दल तुम्ही एक विश्लेषक म्हणून काय आम्हाला सांगू शकाल? सर प्रश्न हा अतिशय उत्तम प्रश्न, अतिशय उत्तम आणि अतिशय रास्त प्रश्न आहे. पण दुर्दैवाने तुम्ही जसा विचार करता तशी विचार करणारी मंडळी ही अतिशय कमी आहेत, म्हणजे 0.00 मध्ये काही असतील, आणि त्याच्यामुळे अशा मंडळींची दखलच कोणी घेत नाही. असे प्रश्न विचारण्यांची जर संख्या वाढायला लागली
तर मग राजकीय पक्ष देखील विचार करतील, उमेदवार उभे राहिलेले विचार करतील, आता उमेदवार मत कसे मागतात, मला का निवडून द्या, पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मला निवडून द्या, एक पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी मला निवडून द्या, मी काय करेन या निवडणुकीमध्ये, या मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत हे प्रश्न कोणी मांडतच नाही आहे, किंबहुना कोणीच सांगत नाही आहे. म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर म्हणजे 2004 निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की सर तुम्ही 7 इथून निवडून आलेले आहात आणि मग लातूरच्या मतदारसंघातले नेमके काय प्रश्न आहेत की जे संसदेत मांडायला हवेत. 2004 चाकूरकरांनी उत्तर दिलं होतं की लातूर लोकसभा मतदारसंघातला असा एकही प्रश्न नाही की जो संसदेत मांडायला पाहिजे. हे 2004 सांगतोय. त्यानंतर मग आम्ही दुसरे दिवशी वर्तमानपत्रामध्ये लिहिलं, यादीच लिहिले की काय काय प्रश्न आहेत आणि हे एवढे प्रश्न असताना जर तुम्हाला त्याचा गंधही नसेल तर तुम्हाला कशासाठी निवडून द्यायचं, अशी मांडणी करण्यात आली. दुर्दैवाने या निवडणुकीमध्ये दोन्ही काँग्रेसचा उमेदवार असो नाही तर भाजपचा उमेदवार असो किंवा काँग्रेसची मंडळी असो नाही तर भाजपची मंडळी असो, हे दोघेही नेमके प्रश्न मतदारसंघाचे काय आहेत याच्यावरती कुठेही चर्चा होत नाही आणि त्यामुळे जो प्रश्न आपण विचारलाय तो अतिशय रास्त आहे आणि ही खरं म्हणजे संवेदनशील मतदारांची या निवडणुकीत गोचीच आहे. गोची तुम्हाला या निमित्ताने एक गमत सांगतो. याच्यामध्ये एक घडलेली वास्तव घटना आहे आणि मी तयार केलेला एक विनोद आहे. अच्छा. तुम्हाला दोन्ही सांगतो मी. शिवराज पाटील जेव्हा पडले त्यावेळेस लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होता. बरोबर. आणि काही मंडळी त्यांच्याकडे गेली की सर असा पाण्याचा प्रश्न आहे, हे आहे, ते म्हणले मी केंद्रातला हा प्रश्न स्टेटचा स्थानिकचा मी या विषयावर काही बोलू शकत नाही किंवा करू शकत नाही. बरोबर. आणि ते पडले. आता ही घटना वेगळी. दुसरी घटना सांगतो विलासरावांची. म्हणजे आशावाद कसा पेरायचा असतो, आशावाद कसा पेरायचा असतो हे विलासरावांनी खूप सांभाळलं. अगदी. खूप मंडळी विलासरावांना भेटायला मुंबईला जायची आणि ते म्हणायचे की मी येणार होतो, मला आल्यावर भेटा, कशाला तुम्ही खर्च करता, कशाला मुंबईला येतात तुम्ही, बर ठीक आहे, तुमची राहण्याची व्यवस्था काय सर, असं असं सर यांची राहण्याची व्यवस्था करा, बर तुम्हाला काही अडचण आहे काय मुंबईमध्ये, यांना एक वाहन द्या, ते वाहन द्यायचे आणि निघताना मला भेटून जा ते असं म्हणायचे. मग काही लोक त्यांना भेटले निघताना, ते म्हणले साहेब मुंबई काय आणि लातूर काय सारखंच आहे, फक्त एकच फरक आहे म्हणले की मुंबईमध्ये समुद्र आहे आणि लातूरला समुद्र नाही. तुम्हाला समुद्र हवाय का? हो सर हवाय. कोणी पिये इकडे या, त्यांची मागणी लिहून घ्या, एका महिन्यामध्ये लातूरमध्ये समुद्र झाला पाहिजे. म्हणजे जे शिवराज पाटील मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो असं म्हणत नाहीत, पण तेच विलासराव लातूरमध्ये समुद्र तयार करण्याची भाषा करतात. लोकांमध्ये आशावाद पेरण्याचा हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट अशी की एक सभा झाली होती एकमतच्या वर्धापन दिनानिमित्त आणि त्या सभेत विलासरावांनी सांगितलं की आम्ही 4.5 काय करतो हे लोक विसरतात. बरोबर. आणि पुन्हा आम्हाला मतदान करतात. मग बाळासाहेब थोरात म्हटले मी वाघाच्या पाठीवरून हात फिरवला माझ्यावर केस झाली, लोक विसरून गेले, मला लोकांनी पुन्हा निवडून दिलं. आणि शिवराज पाटील त्यावेळेस असं म्हणाले की आम्ही जे काही करतो ते लोकांच्या लक्षात येत नाही आणि पुन्हा निवडणूक लागली की पुन्हा मला निवडून दिलं जातो. मग अशा प्रकारची बेदरकारी जर राजकारणामध्ये असेल तर आपलं भवितव्य काय असेल? रवीजी तू प्रश्न फार छान विचारलाय, पण मला असं वाटतं की ही बेदरकारी कशामुळे निर्माण होते, कारण त्यांना हे माहिती आहे राजकारण्यांना मतदार हा संवेदनशील नाही,
मतदार हा जागरूक नाही आणि या मतदारांना आपल्याला पाहिजे तसं फिरवता येतं आणि तो विसरळू आहे. तो विसरळू आहे म्हणजे उदाहरण साधं साधी गोष्ट आहे की 2016 मध्ये आपण इतका भयंकर दुष्काळ बघितला, आता 2016 पेक्षाही मोठा भयंकर दुष्काळ आहे, बरोबर, तरीही पाण्याचं वितरण आपल्याला नीट होत नाही. ओके, तुमचं कंटिन्यू करा. तुम्ही जे म्हणालात ना की जे पद्धतीने म्हणजे शिवराज पाटील असोत आणि सगळे जी काही राजकारणी मंडळी आहेत ही का बेदरकार होतात, तर मतदार हा जागरूक आहे. मुळात मतदाराला आपले अधिकार काय आहेत यात हीच माहिती नाही, म्हणजे आपल्या मताची ताकद काय आहे, आपण काय करायला पाहिजे, आणि वेळोवेळी राजकारण्यांना रस्त्यात गाठून जिथे कुठे भेटतील, अरे काय झालं आमच्या या प्रश्नांचं, तुम्ही काय करताय, अशी विचारण्याची जी एक धमक असायला पाहिजे ही मंडळी विसरून गेलेली. तिथं धमक नाही आहे, दुर्दैवाने, आणि असं होतच नाही आहे. आपल्याकडं फक्त एकच आंदोलन असं झालं अण्णा हजारेंचं, 4,500 ते 5,000 विद्यार्थी रस्त्यावर आले होते, बरोबर. मग माझ्या माहितीप्रमाणे आणि कदाचित तुमच्याही माहितीप्रमाणे लोकांच्या जागरूकतेचं मोठं आंदोलन अण्णा हजारेने केलं, बरोबर. आता अण्णा हजारेने पण रिस्पॉन्स मिळत नाही. पण ज्या वेळेस लोक हातामध्ये दगड घेतील तेव्हाच ही मंडळी जागी होणार आहे का? आणि ज्या वेळेस लोक रस्त्यावर येतील तेव्हा जगातली कुठलीही मिलिटरी त्यांना काहीच करू शकणार नाही. तुमचं काय मत आहे? तुम्ही जे म्हणालात ना ते खरंही आहे, पण काय झालं सांगतो. बघा, अण्णा हजारेंच्या आंदोलनाला केवळ लातूरमध्ये 4,500 जाऊ द्या, आपण ते बघितलंय दिल्लीतलं, सगळे चॅनल ज्या पद्धतीने म्हणजे 24 तास केवळ अण्णा हजारे आणि अण्णा हजारे असंच होतं, आणि कुठल्याही संवेदनशील माणसाला असं वाटायचं की ना रे ह्या माणसाने अतिशय छान मुद्दे उचलले, पण झालं काय नंतर? हा, म्हणजे सगळ्यांचा भ्रमनिरास झाला. आणि काय आहे की आपल्याकडच्या एकूण सगळ्या सिस्टीम मध्ये ना एखाद्या माणसाला असं उंच शिखरावरती नेलं जातं आणि नंतर त्याच माणसाला खाली टाकून दिलं जात. ह्या गोष्टी घडत असल्यामुळे लोकांचा आता कोणावरती विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे काय ह्या गोष्टी होत राहतात. म्हणजे चांगल्या, म्हणजे आपण साधं उदाहरण घ्या, एखाद्या ठिकाणी समजा कोणीतरी माझं पाकिट मारलं गेलेलं आहे आणि मला मदत करा असं कोणी समजा म्हटलं, तर पटकन एक काळ असं होता की समजा असं कोणी म्हटलं तर त्याची खरंच अडचण लक्षात आहे का, थोडं एक अंदाज घेऊन त्याला मदत केली जायची. पण आता आपल्या दुःखाच्या खपल्या काढून त्याचं रक्त दाखवून पैसे गोळा करणारी मंडळी इतक्या प्रमाणात वाढलेली आहे, आणि त्यामुळे दुर्दैवाने जो खराच असा म्हणजे पीडित आहे, अडचणीत सापडलेला आहे, त्याही माणसाच्या हेतूबद्दलच शंका घेतली जाते. अगदी खरं. आणि ह्या त्याच्यामुळे ह्या अडचणी आहेत. अगदी खरं. आता जी लोकसभेची निवडणूक लागली आहे, या लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये परवा आहे, 18 आहे, आज 16 आहे. भाजपनं खूप प्रयत्न केले, काँग्रेसने एकच मोठी सभा घेतली, मग दिलीपरावने सभा घेतली, धीरज सरांनी सभा घेतली, याच्या पलीकडे फारसं काही झालं नाही. ज्यांना देश चालवता येत नाही त्यांना आता घरी पाठवा असं आवाहन दिलीपरावने केलं, बरोबर. आता मला सांगा की तुम्ही इतक्या निवडणुका बघितलेल्या आहेत, इतकं वर्तमानपत्रातून तुमचा मोठा अनुभव आहे, माध्यमातले आपण एक मान्यवर व्यक्ती म्हणून तुम्हाला जे जवळ ओळखतो, या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीमध्ये जे होईल, एकूण जे वातावरण दिसते आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये देखील, त्या ग्रामीण भागामध्ये आपण म्हटलं जातं बघा शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवलेले नाहीत, या सरकारने काहीच केलं नाही, असं भरपूर आरोप केले जातात. त्यातली सगळेच आरोप खोटे आहेत असं म्हणता येणार नाही, कारण खरे पण आहेत काही चांगले काही खोटे पण आहेत. पण झालंय काय सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये या सरकारने काही एक चांगले मुद्दे जर घेतले असतील, पीक विम्याचे पैसे आदल्या वर्षीचे पैसे दुसऱ्या वर्षी दिवाळीपर्यंत यायचे पूर्वीच्या काळात, पण या सरकारने जून जुलैच्या पेरणीच्या वेळेला शेतकऱ्याला बँकेकडे पैसे मागायला जाऊ नयेत याची काळजी घेतली,
आणि पीक विम्याचे पैसे त्याच्या खात्यावरती जमा केले. म्हणजे अगदी या वर्षीचं उदाहरण, आता या वर्षीचं खरं म्हणजे खरीप पीक विम्याचे पैसे हे साधारणपणे जून जुलैमध्ये यायला पाहिजेत. मार्च महिन्यामध्येच साधारण 250 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत, हे अधिकृत आकडे आहे. आणि गेल्या 5 वर्षात 2,879 कोटी रुपये लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. म्हणजे शेतकरी त्याच्या अपेक्षा तर असणारच, कारण प्रश्न भरपूर मोठे आहेत, पण जेवढा रागावला पाहिजे सरकारवरती तेवढा रागावलेला नाही आहे, कारण त्याला काही ना काही हे सरकार करेल असं वाटतं आणि त्याला रिलीफ मिळाला. अगदी बरोबर, त्याला हे रिलीफ मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे अगदी कुठल्याही भागामध्ये एक सर्वात आणखीन एक चांगला मुद्दा झाला आहे. त्यांनी परवा कोतलशिवणी गावामध्ये सच पारावरती गप्पा मारत बसलो होतो आणि त्या लोकांना मी गप्पा मारताना असं म्हटलं की काय तुम्हाला असं वाटतं की गेल्या 4-5 वर्षात काही बदल झालाय की नाही. ते म्हणाले साहेब भरपूर चांगल्या गोष्टी घडल्यात. ते लोक म्हणाले की आमच्या बाप जन्मामध्ये आम्हाला कधी असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये संडास येईल आणि आपल्याला बाहेर जाणं हे आपल्या नशिबात, म्हणजे मरेपर्यंत आपल्याला तसंच करावं लागणार असं वाटलं होतं, पण आता आमच्या गावात म्हातारे कोतारे सगळी मंडळी सर्वांनी सवय लावून घेतलेली आहे शौचालयाचा वापर करण्याची आणि 100% शौचालय हे वापरलं जातं. पिण्याच्या पाण्याबद्दल इतकी जागरूकता वाढली आहे की पाणी हे उकळून त्यानंतर गार करून प्यायला पाहिजे किंवा जारचं पाणी प्यायला पाहिजे हे आता ग्रामीण भागापर्यंत देखील चांगल्या पद्धतीने पोहोचलंय. आणि हे असं सरकारला असं वाटत, लोकांना असं वाटतं की या काही चांगल्या गोष्टी ह्या गेल्या काही काळामध्ये घडलेल्या आहेत, ह्या जमेच्या बाजू लोकांच्या मनामध्ये आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की काय होईल असं वाटतंय, मला देशाचं काही माहिती नाही, पण आपल्या जिल्ह्यामध्ये असं दिसतंय की भाजपचं पारडं हे नक्की जड आहे. जड आहे, अगदी खरं तुमचं म्हणणं प्रदीपजी. आपण आलात आपल्या 30 वर्षातल्या अनुभवातल्या कन्क्लुजन्स लोकांना सांगितल्यात. विद्यमान सरकार जे काही करतंय त्यातल्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्यात, वाईट गोष्टी मला बोलायच्या होत्या पण मी बोलणार नाही, कारण आता गंमत अशी आहे की परवा निवडणूक आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला कुठल्याही सरकारचं किंवा कुठल्याही पक्षाचं कॅनव्हसिंग करणं हे परवानगी नाही. तरी मी ती हिंमत केली कारण माझ्यावर केस झाले तर मी ती केस सहन करायला तयार आहे. आपण आलात, आपले अनुभव सांगितलेत आणि काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे पण सांगितलं, त्याबद्दल आज लातूर परिवाराच्या वतीनं मी आपले अत्यंत आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.